फलंदाजांचा इशारा होता पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार आणि हा खोलवर टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन शफलवून मारायचा होता मात्र डावेष्टीचा बाहेरचा हा चेंडू मात्र इथे वाईट डिक्लेअर करतोय पंच निशांत म्हात्रे या सामन्यासाठी निशांत आणि राहुल अशी पंचांची जोडी आणि या पंचांच्या माध्यमातून पहिला वाईट घोषित होतोय या एका धावन अवांतर एक संघाची एकूण धावसंख्या गावदेवी एक आणि हा फुलटोस चेंडू लो फुलटोस चेंडू चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळालं डायरेक्ट हिट करण्याचा मात्र एक चांगला मानस इथं मात्र यष्ट्या छेदल्या असत्या तर इथं फलंदाज नक्कीच अडचणीत आला असता मात्र इथं पुन्हा एकदा एक संधी मिळते ती फलंदाज विशाल याला एक जबरदस्त होणार असा हा फलंदाज ज्याच्या बॅटमधनं गेले कित्येक वर्ष आपण बघतो दारव संघाचा स्ट्रायकिंग बॅट्समन आणि आता मात्र स्ट्राईकवर येतोय सिद्धेश आणि इथं मात्र लॉंग ऑफच्या पट्ट्याच्या वरनं बॅट नक्कीच फिरवली होती चेंडू का बॅटच्या पट्ट्यात येत नाही यष्ट्यांना छेदून मात्र इथं पहिलं यश मिळतंय ते म्हणजे गोलंदाज पहिल्या षटकामधील हे पहिलं यश आणि सिद्धेश सारखा एक मोठा फलंदाज मात्र इथं भोपळा इना फोडता मात्र बाद होते गावदेवी संघाला पहिला हादरा लागतोय पहिला पडलेलं हे भगदाड आणि वनडाऊनच्या रूपानं आपण बघतोय एक जबरदस्त खेळाडू नवतरुण मात्र चांगला उदयास याला जबरदस्त घडवलंय एक चांगला आकर्षक शैलीदार फलंदाज एक स्टायलिश फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू आहे याच्या मार्फत गोलंदाजी देखील बघायला मिळते वनडाऊनच्या रूपाने येतोय एक नवीन नवोदित चेहरा दारावे संघाचा हा वनडाऊनचा फलंदाज मिस्टर धीरज आणि गोलंदाज तयार हा चेंडू खोलवर टप्प्याचा थोडस फुलने डिलिव्हरी होती मात्र बॅटच्या पट्ट्यात आला चेंडू तटविला दुसऱ्या धावाचा इथं प्रयत्न होतोय आणि इथं मात्र दोन हवा पूर्ण करतायत फलंदाज विशाल आणि धीरज आणि धीरज वैयक्तिक या एका धावाच्या या दोन धावाच्या रूपानं वैयक्तिक आपलं खातं उघडतोय ही गेट्स ऑफ द मार्क ऑफ व्हेरी फर्स्ट बॉल इनफॅक्ट फोर्थ बॉल ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर आणि इथं मात्र आगामी चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी गोलंदाज तयार आहे धीरज पुन्हा एकदा बॅक ऑन स्ट्राईक आणि हा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू डिफेन्स केला इथं पुन्हा एकदा थोडीशी धावचीची संधी होती मात्र इथं चित्त्याच्या चपलाईने पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळते धीरज आणि विशाल व्हेरी क्विक विथ फिट आणि पुन्हा एकदा एक धाव मिळेल या एका धावनं पुन्हा एकदा धावपलक पुढे सरकतंय धावा पोहोचतायत ते पहिलं षटक चालू असताना गोलंदाज भरत याच्या माध्यमातून हे पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक बघायला मिळतंय धावसंख्या फक्त 5 आणि विशाल पुन्हा एकदा स्ट्राईकवर हा एक जोरकस फटका चांगला प्रहार वन बाउंड ओव्हर द डिफेन्स आणि हा लॉंग ऑनच्या पट्ट्याच्या वर्णमध्ये हा मारलेला पहिला चौकार या चौकाराच्या साह्यानं मात्र इथं धावसंख्येला आकार येईल इथं पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू असताना मात्र भरत याच्या ज्या मागच्या चेंडूवर जो लगावलाय चौकार त्या चौकाराच्या साह्यानं विशाल वैयक्तिक खेळतोय 5 वर आणि संघाला पोहोचवतोय 9 वर आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी भरत तयार हा चेंडू सफल होऊन अक्रॉस द लाईन चांगला तटवलाय कनेक्ट झाला चेंडू वन बॉन्स ओव्हर द डिफेन्स ते स्वेरलेट क्षेत्ररक्षण मात्र क्रॉस करेल इथं मात्र बॅक टू बॅक दोन चौकार विशाल याच्या बॅटमधनं बघायला मिळत आहे टू कन्झिक्युटिव्ह फोर्स टू एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आणि इथं पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र इथं संपुष्टात येतं या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विशाल याच्या बॅटमधनं निघालेले हे दोन खणखणीत चौकार आणि चौकारांच्या सहाय्यानं मात्र धावपलक इथं दुहेरी अंकात पोहोचतोय तर 13 वर पोहोचेल आणि पहिलं पॉवर प्लेचं हे 4 षटकांचा हा सामना आणि पॉवर प्लेचं षटक इथं संपलं पॉवर प्लेचं षटक संपलं धावसंख्या आली फक्त 13 आणि वाशी इच्छापूर्ती संघ लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि उर्वरित चेंडू असतील 18 कारण 4 षटकांचा हा सामना आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावर गेलं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन जे होतं
ती फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मात्र आता फैलावत आहे आणि फलंदाज धीरज आणि सलामीला आलेला विशाल ज्याच्या बॅटमधून मगाशी दोन चौकार बघायला मिळाले. अप्रतिम फटके, एक स्क्वेअर ड्राईव्ह आणि एक लॉंगनच्या पट्ट्याच्या वरनं हे दोन खणखणीत चौकार विशाल याच्या बॅटमधून निघाले. संघाची एकूण धावसंख्या 13 उपस्थित, म्हणजे गावदेवी दारावे हा संघ. पहिलं षटक संपलं, या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि दुसरं षटक चालू आहे. नवीन गोलंदाज पहिल्यांदाच गोलंदाजीच्या मार्कवर. इच्छापूर्ती वाशी संघाचा हा दुसरा गोलंदाज स्वप्नील, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावल्यानंतर धीरज स्वतः क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना एक स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक दिसतोय, गॅरेज दिसतोय आपल्या स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये, लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक डीप कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक दिसतोय, एक्स्ट्रा कव्हरचा पट्टा मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये दिसतोय, एक शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि यष्टरक्षक मात्र यष्टांपासून थोडासा दूर फर्स्ट स्लिप मध्ये एक आपल्याला क्षेत्ररक्षक जरूर दिसतोय. आणि हा चंडू अतिशय देखणा फटका, ओव्हर वन मंथ ओव्हर द डिफेन्स आणि हा चांगला कनेक्ट केलेला फटका, चांगलं टायमिंग या फटक्यामध्ये बघायला मिळालं. अगदी सहज भिरकावून दिला हा चंडू. पहिला चौकार धीरज याच्या बॅटमधून निघालेला, या चौकाराच्या सहाय्यानं मात्र आता दुसरं षटक चालू असताना धावसंख्या 17 पोहोचते आणि हळूहळू आता मात्र गावदेवी दारावे संघ मोठ्या फलंदाजाचा भारणा आणि टिचून गोलंदाजी करण्यासाठी आणि अचूक क्षेत्ररक्षण. आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल या नवी मुंबई रायगड पट्ट्यामध्ये ज्यांच्या खेळीच्या मार्फत या टीमद्वारे आपण अचूक क्षेत्ररक्षक आणि अतिशय बहारदार गोलंदाजी आपण बघतो. आता मात्र चांगली फलंदाजी मात्र इथे स्वीकारताना बघायला मिळते, तो म्हणजे धीरज आणि इथं मात्र षटकार मारण्याच्या नादामध्ये फुलटूस चेंडू होता, मात्र इथं काऊ करण्याच्या क्षेत्रामध्ये इथं चांगला झेल बघायला मिळतं क्षेत्ररक्षकाकडनं. आणि अजय याच्या माध्यमातून हा पकडलेला झेल आपल्याला बघायला मिळतं आणि धीरज एक चांगला फलंदाज, मात्र फक्त 4 धावसंख्या याच्या बॅटमधनं मगाशी एक चौकार बघायला मिळाला. त्याच्यानंतर लगेचच नेक्स्ट डिलिव्हरीवर मात्र एक सॉफ्ट डिसमिसल बघायला मिळालं, कारण फुलटोस चेंडू होता. खरं तर षटकारामध्ये कन्वर्ट करायला हवा होता, मात्र त्या फटक्यामध्ये टायमिंग फसलं, बॅटच्या वरच्या पट्ट्याला चेंडू लागला आणि एक साधा सोपा झेल मात्र सीमारेषेलगत टिपला गेला. इथं मात्र दुसरा विकेट तंबूच्या आश्रयाला जातं. धीरज सारखा एक चांगला फलंदाज मात्र इथं बाद झाला. संघाची एकूण धावसंख्या फक्त 17, 17 for 2 आफ्टर 1 ओव्हर. दिस इज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. नवीन गोलंदाज मागच्या चेंडूर ज्याला चांगलं यश मिळालं, धीरज सारख्या फलंदाजाला बाद केलं. स्वप्नील पाटील ऑन टू द बॉलिंग मार्क. आगामी चेंडू पुन्हा एकदा इच्छापूर्ती वाशी संघाचा हा दुसरा गोलंदाज, वैयक्तिक पहिला आणि इच्छापूर्ती संघाकडनं हे दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर मात्र पहिलं यश मिळालंय. आता मात्र पंचांच्या उजव्या अंगानं गोलंदाजी केलं, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू अक्रॉस लावून मारायचा होता, मात्र इथं पुन्हा एकदा चेंडू अंगावरून आदलून डिक्लेअर झोन मधून जाईन, फर्स्ट स्लिपला चकून इथं चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव नक्कीच मिळतं इथं, एका धावानं मात्र धावपलक पुढे सरकेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 18 ओव्हर 18 फुट 2 आणि इथं दुसरं षटक मात्र चांगली गोलंदाजी करताना साकारताना बघायला मिळते, तो म्हणजे स्वप्नील आपल्या गोलंदाजीच्या बोहल्यावर आगामी चेंडू फेकण्यासाठी. आता मात्र विशाल एक मोठी फटकेबाजी करण्याचा मानस त्याचा असायलाच हवा आणि हा चेंडू आता मात्र चेंडू पडल्यानंतर थोडस त्याचं पेस बदलला जाते, कारण चांगलं व्हेरिएशन बघायला मिळतं, चेंज ऑफ पेस असा हा चेंडू होता. पडल्यानंतर मात्र बॅट पहिला फिरवली गेली आणि चेंडू लेट आला, त्याच्यामुळे चेंडू का बॅटच्या पट्ट्यात आला आणि डॉट बॉलची सांगता होते. पुन्हा एकदा स्वप्ने गोलंदाजीच्या बोहल्यावर फुलटोस चेंडू, खराब चेंडू आणि मात्र इथं पनिश केलं जातंय आणि हा खणखणीत षटकार. एक जोसी फुलटोस आपण ज्याला क्रिकेटमध्ये म्हणतो, जोसी फुलटोस प्रकारचा हा चेंडू होता, सरळ विरकावून दिला त्या डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्याच्या मधोमध आणि या षटकाराच्या सहाय्यानं आता मात्र धावसंख्येला आकार होतो, धावा पोहोचतात ते म्हणजे 24 for 2 आणि सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अजूनही स्वप्नील याच्या खात्यातील एक चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील, धावसंख्या 24 आहे. आणि गावदेवी दारावे संघाचा हा चांगला खेळ बघायला मिळतं, कारण पूर्वार्धाचा खेळ बघितला गेला तर आतापर्यंत फेकले गेलेले 11 चेंडू आणि एकंदरीत जर खेळीचा विचार केला तर मात्र चांगली खेळी साकारताना इथं बघायला मिळतो, तो म्हणजे विशाल जो सलामीला आला होता
एक चांगले मोठे फटकेबाजी इथं बघायला मिळते. त्याच्या बॅटमधून अजूनही या दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 1-2 गो ऑफ दिस सेकंड ओव्हर ऑफ द व्हेरी फर्स्ट इनिंग. आणि हा पुन्हा एकदा सफल होऊन मात्र इथं एकदा मिलर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. आणि इथं हे दुसरं षटक संपतंय. या षटकामध्ये 12 धावा आल्या. पहिलं षटक फेकलं होतं त्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. जे भरत यानं पहिलं षटक फेकलं होतं पॉवर प्लेचं, त्याच्यानंतर मात्र दुसरं षटक फेकलं, त्या षटकामध्ये देखील 12 धावा आल्या. एकंदरीत सरासरीचा विचार केला तर मात्र इथं 12.5 सरासरी गाठताना दिसतं. आणि संघाची धावसंख्या गावदेवी धारावे संघ पोहोचतोय तो म्हणजे 2 विकेटच्या मोबदल्यात मात्र 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला इथं. आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-25. अजूनही 12 चेंडू यायचे बाकी आहेत या पहिल्या इनिंग मधील. या 12 चेंडूवर किती धावा जमवते तो म्हणजे गावदेवी दारावे संघ. आणि आता मात्र गावदेवी संघाचा कर्णधार स्वतः स्ट्राईक वर जाईल. पहिल्यांदाच पवित्र घेतोय तो म्हणजे गोलंदाज सदा. या पंचकृषीतील एक विख्यात गोलंदाज वाशी संघाचा अतिशय अनुभवी एक आधार स्तंभ या गोलंदाजीच्या मार्फत बघूया कसं काय गोलंदाजी करतोय. 6 चेंडू फेकण्यासाठी या आगामी षटक फेकण्यासाठी पहिला चेंडू टाकेल आणि तोंड देईल तो म्हणजे सचिन. आणि सचिनसाठी आपण बघतोय क्षेत्रक्षणाचा विचार केला तर मात्र इथं एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यामध्ये एक क्षेत्रक्षक दिसतोय. एक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रक्षक लॉंग ऑन मध्ये आहे गोलंदाज सदा तयार. आणि पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू होता मात्र लाफ्ट करायचा होता. पुन्हा एकदा पहिल्याच चेंडूवर आक्रमण करायचा प्रयत्न इथं फसला जातोय. लॉगॉनच्या वरनं बॅट नक्कीच इथं फिरवली होती. एकेरी दुहेरी इथं चांगला धावा बघायला मिळतोय ज्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सचिन तयार. आणि हा आउटसाइड ऑफस्टेक चेंडू अवांतर. अवांतर 2. आणि आता पुन्हा एकदा संघाच्या एकूण धावसंख्येत देखील भर होते. संघाची एकूण धावसंख्या 28. हे तिसरं षटक चालू असताना मात्र सदा याचा आगामी चेंडू पुन्हा एकदा सदा पंचांच्या डाव्या अंगण गोलंदाजी करेल सचिनसाठी. आणि हा फुलटोस लो फुलटोस चेंडू होता. चांगला स्टटिवला डीप स्क्वेअर लेग मध्ये तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि चांगला क्षेत्ररक्षक आणि चांगली अचूक चेंडू फेक. फक्त एक धाव. धावसंख्या 29. आणि 29 for 2 आफ्टर 2 ओव्हर्स. दिस इज 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. सदा याच्या खात्यातील याच्या हातोटीतील आगामी चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा तयार. हा चेंडू आता मात्र जागेवरच खेळून काढला मात्र सुरक्षित रक्षण. एक जबरदस्त प्रात्यक्षिक बघायला मिळते ते म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या द्वारे. मंगेश याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. सचिन पुन्हा एकदा तयार. आणि हा चेंडू आता मात्र कलात्मक फटका मात्र फक्त एक धाव. आणि लागोपाठचे 3 चेंडू. आणि लागोपाठच्या 3 चेंडूवर मात्र त्या स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामध्ये लगावलेले ते फटके मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मागच्या एका चेंडूवर. मंगेश क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे. नक्कीच मागच्या एका चेंडूवर मात्र 3 धावा अडवल्या गेल्या. एकंदरीत एक चांगला खेळ बघायला मिळतोय. फलंदाज मात्र चांगला कनेक्ट करतोय. चेंडू मात्र मोठी फटकेबाजी करण्यामध्ये थोडस अपयश मिळतंय. एकरी दुहेरी धावसंख्येवर इथं मात्र त्यांना समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा गोलंदाज सदा आपल्या षटकातील आगामी चेंडू फेकण्यासाठी तयार. शेवटचा चेंडू असेल या षटकातील तिसऱ्या षटकातील सचिन. बघूया किती धावा जमवते या शेवटच्या चेंडूवर. डाऊन द ट्रॅक आणि चेंडू पिच होतोय. आउटसाइड लेग स्टिक सरळ सोडून दिला. आणि सोडून दिलेल्या चेंडूला मात्र पंच अवांतर घोषित करतात. या अवांतर धावसंख्या भरवते संघाची एकूण धावसंख्या देखील भरते. संघाची एकूण धावसंख्या 32. सचिन आणि विशाल असे पूर्णपणे सेट झालेले फलंदाज आपण क्रीज वर बघतो. दारावे संघाचा एक आधार स्तंभ मिस्टर सचिन ऑन स्ट्राईक. आणि त्याच्या बॅटमधून निघालेला हा फटका नक्की सीमा रेषेलगत झेल पकडण्याचा प्रयत्न. वॉट अ फिल्डिंग. जबरदस्त बॅकपोट बघायला मिळालं. सॉलिड कॉलिंग दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मध्यामध्ये हा चेंडू पडला होता. लॉंग ऑफ च्या क्षेत्ररक्षक पहिला फॉरवर्ड 10-12 यार्ड धावला होता. त्यानं फुल लेंथ हाय जम्प
चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, एका आयटम मध्ये तू चेंडू नक्कीच षटकाला पाठवत षटकाला मागे जी सीमारेषा पार पडणार होताच कित्येक मात्र लॉंगनचा क्षेत्ररक्षक मात्र स्ट्रेट लॉंगनकडे धावत जाऊन मात्र त्याने त्या चेंडूला घेरलं गेलं आणि मैदानामध्ये फेकलं. या एकंदरीत या शेवटच्या चेंडूवर षटकार येणार होता, मात्र आल्या फक्त दोन धावा. नक्कीच आपल्या संघासाठी इथं चार धावा अडवल्या गेल्या. मगाशी देखील मंगेश यानं ज्या तीन धावा अडवला, एकंदरीत सुरेख क्षेत्ररक्षकाचा मुजारा बघायला मिळतोय, तो म्हणजे इच्छापूर्ती वाशी संघाचा हा सुरेख खेळ. अतिशय शॉर्ट फॉर्मॅट आणि फास्ट फॉरवर्ड गेम, चार षटकांचा हा सामना आहे. या चार षटकांच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये असे बरेचसे प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळत आहेत आणि इथे सामना रंगतोय तो म्हणजे इच्छापूर्ती वाशी विरुद्ध गावदेव धारावे. आणि हा चेंडू नवीन गोलंदाज योगेश याच्या माध्यमातून हे पहिलं षटक आणि सांघिक चौथं षटक आहे. पहिलाच चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली बसला अक्रॉस द लाईन, मात्र इथं मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मधोमध मात्र भिरकवा येत होता चेंडूला. यष्टांमागे चेंडू विसावला जातोय, डॉट बॉलची इथं सांगता होते आणि आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलं जातंय, कारण फलंदाजाचा मानस बघितला तर मात्र पहिल्यापासून स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉन मध्ये ज्याची फलंदाजी पहिल्यांदापासून तो साकारत होता त्याच्यासाठी मात्र इथं आता क्षेत्ररक्षण बदलतंय. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा तोच टप्पा आणि इथं मात्र नक्कीच बाईटचा इशारा येतोय पंचांचा. बाईटच्या रूपाने एक धाव मिळेल या एका धावानं, मात्र आता मात्र बऱ्याच कालावधीने धावपळ घालतंय आणि या शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना सचिन सारखा एक मोठा फलंदाज याच्याकडनं नक्कीच या शेवटच्या काही चेंडूंवर मात्र आपल्या संघाला स्वतःला एक चांगल्या अपेक्षा असतील, प्रेक्षकांना देखील अपेक्षा असतील. याच्या बॅटमधनं फारशी करामत बघायला मिळाली नाही, तर बघूया कसा काय खेळ करतोय तोच तो सचिन पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक अगेन्स्ट योगेश गोलंदाजीच्या भोवल्यावर. आणि हा चेंडू हेलिकॉप्टर शॉट लॉफ्ट केलाय, मात्र इथं सीमारेषा पलीकडे जातो हा चेंडू. बघता बघता तिथला क्षेत्ररक्षक मात्र त्याचा प्रयत्न चांगला अटेम्प्ट होता, मात्र त्याला त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू सीमारेषा छेदतोय आणि या षटकाराच्या सायानं मात्र सचिन वैयक्तिक आपलं षटकाराच्या सायानं खातं उघडतंय. धावसंख्या 41 आणि आता मात्र आक्रमक पवित्र घेतोय हा शॉर्ट पिच चेंडू. व्हॉट अ ड्राईव्ह आणि चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला जातोय सीमारेषेलगत त्या डीप कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध हा चेंडू अडवला जातोय. इथे दोन धाव मिळतात पुन्हा एकदा सचिन याला. या दोन धावांना मात्र संघाची धावसंख्या हळूहळू वृद्धिंगत होते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 43 वर. अजूनही या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील, पहिल्या इनिंग मधील अंतिमचे दोन चेंडू. हा शॉर्ट पिच चेंडू आणि इथं भिरकावून दिलाय, नो डाऊट दॅट्स गॉन अप अँड डाऊन इन टू द क्राऊड. इथं हा षटकार जय गजानन कुक्षेत संघाचा कर्णधार प्लीज नाणेफेकीसाठी यायचा आहे, कारण नवसाती दिवा संघ पूर्ण सज्ज आहे इथं समोर. तर मी कॉल करू इच्छितो कुक्षेत संघाचा कर्णधार आणि डाऊन द ट्रॅक दॅट शुड बी इट्स अ टॉप एज अँड सब डिसमिसल टू एंड द ओव्हर. आणि इथं चार षटकांचा खेळ संपतोय, 24 चेंडूंचा खेळ संपतोय. इथं 24 चेंडूमध्ये गावदेव धारावे संघ 49 आणि 50 धावांचं एक जबरदस्त टार्गेट आहे. तर आगामी लढत असणारे कुक्षेत वर्सेस नवसाथी दिवा, तरी दोन्ही संघाचे कर्णधार कॅप्टन्स प्लीज टॉसिंग साठी यायचे. तर आगामी इनिंग येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील ते म्हणजे 15-12.5 सरासरी आहे, 12.25 सरासरी आहे. तर या 12.25 सरासरीने मात्र इथं धावा काढाव्या लागतील
ते म्हणजे वाशी संघाला इच्छापूर्ती वाशी संघाचे फलंदाज बघूया कसे आव्हान फेटाळत आहेत. आणि जशी दुसरी इनिंग चालू होईल मी विनंती करेन माझे सहकारी समालोचक ज्याचे गेल्या दोन दिवसापासून आम्हाला चांगली साथ मिळत आहे, एक चांगले विश्लेषण ज्याच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळत आहे. आय वुड रिक्वेस्ट टू कम ओवर टू द मायक्रोफोन हर्षद मडवी सर प्लीज. लास्ट ओवर में आया फिर भी रन एक सिक्स अड़ गया ना मस्त आड़ा दो सिक्स वो शॉट तो बहुत फटे मारा था भाई गया नहीं लगता है जा तू असाइनमेंट लिवायला जा बाबा आली माझी ती असं गेली तुझ्या येस थँक्यू व्हेरी मच नितेश भोईर एक अतिशय चांगला आवाज आपण ऐकतोय स्पर्धेच्या निमित्ताने चिंटू चषक 2018 शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे गाव यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं खेळाडूंचं व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. एक मॅच आपल्या समोर रंगताना आपण पाहतोय या दुसऱ्या गटातील दुसरा सामना पहिला सामना असेल जाव अमर अंपायर
साबण मात्र मैदानामध्ये रंगतोय आपण पाहतोय या ठिकाणी। मात्र एकीकडे इच्छापूर्ती वाशी, दुसरीकडे गावदेवी दारावे हा संघ मात्र जर सामन्यासाठी सज्ज झालाय। पूर्वार्धाचा खेळ पार पडला, पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावा आल्या टोटल 48, 49 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र सेट केलंय। पन्नास धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय। स्पर्धेची सर्व सर्व आयोजक शिरवणे प्रतिष्ठान, शिरवणे गाव यांच्या वतीने अतिशय चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभताना आपण पाहतोय। शिरवणे गावचे अतिशय दमदार उद्योजक अभिषेकजी सुतार, त्याचबरोबर शिरवणे गावचे कार्यसम्राट नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, या दोन्ही नामांकित व्यक्तींच, त्याचबरोबर दिवा संघाचा चंद्रकांत याचं देखील या ठिकाणी आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। वेळा सामन्याकडे विद्यमान सामना इच्छापूर्ती वाशी आणि गावदेवी दारावे या दोन संघांच्या दरम्यान सुरू असलेली ही मॅच। 50 धावांचं टार्गेट आहे। पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट सचिन नाईक, पहिल्या चेंडूवरती लाफ केला आहे, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, भल्या भल्यांची कॅच धीरज भोईर, चेंडू खाली येतोय, झेल टिपला जातोय, पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवतोय, एक मोठी मासली जायत सापडते। तुषार इज बॅक टू द पवेलियन। अतिशय चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू या ठिकाणी मात्र पाहायला मिळतो आपल्याला। पहिल्या विकेटचं पतन होतंय, पहिल्या गडी बाद होऊन मात्र तंबूच्या दिशेने जातोय। पहिल्या चेंडूवरती कावकरवरती उभा असलेला क्षेत्ररक्षक धीरज भोईर अतिशय वेगाने चेंडूवरती येतोय, झेल टिपतोय, मात्र तुषार सारख्या फलंदाजाला परतावं लागतंय आपल्या तंबूच्या दिशेने। सचिन नाईक टीम लीडर, आपल्या संघासाठी एक अतिशय चांगलं नेतृत्व साकारत असताना मात्र चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते। टॉस या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगली संधी होती या ठिकाणी, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, वरची कडा लागली होती बॅटची, झेल घेण्याची संधी होती, परंतु यष्टीरक्षकाच्या माध्यमातून थोडीशी गफलत होती या ठिकाणी। एक धाव, या एका धावाबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकेल एक वर, कारण की संघाच्या धावसंख्येचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जाते। क्षेत्ररक्षणात अतिशय चांगली सजावट, पॉइंट क्षेत्ररक्षक असेल सिद्धेश, त्याचबरोबर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, अशी चांगलं क्षेत्ररक्षणाचं नमुना या ठिकाणी मात्र पेश होत असताना आपण पाहतोय। तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला, तीन चेंडू मध्ये केवळ एक धाव आली, ज्यामध्ये तुषार पाटील सारखा एक आक्रमक फलंदाज बाद करण्यात यशस्वी झालाय। त्याचबरोबर ग्यारो योगेश भगत यावेळेस मात्र बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल या दोन्ही मध्ये कोणतेही कनेक्शन होताना दिसत नाही, बॅट खालून चेंडू ट्रॅव्हल होतो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, तोपर्यंत मात्र डॉट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते। अतिशय चांगली मॅच आहे, हाय व्होल्टेज मुकाबला म्हटलं तरी बावगं ठरणार नाहीये, कारण की इथून पुढील चार टीम्स अतिशय अव्वल दर्जाचे आहेत। एक संघ दिनस्मृती संघ आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय, यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकफूट वरती जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न केला होता। सातत्याने चांगली कामगिरी या गोलंदाज सचिन नाईकच्या माध्यमातून केली जाते, का टीम लीडर म्हणून माझ्यावरती एक जबाबदारी सोपवली जाते याचे एक अतिशय चांगलं प्रात्यक्षिक दाखवत असताना सचिन नाईक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय।
या षटकातील शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल ग्यारो. स्टेप आउट केलंय, फुटवर्कचा वापर, चेंडू चाललाय सरळ डीप कव्हर क्षेत्रामध्ये, चार धावांसाठी टू बाउन्स चौकार. या चौकाराबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात एक गडी बाद पाच. एक गडी बाद पाच अशी सद्यस्थिती विद्यमान स्थिती आपल्याला पाहायला मिळते इच्छापूर्ती वाशी संघाची. कारण की पन्नास धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या पाच धावा. इथून पुढे समीकरण असेल अठरा चेंडू आणि पंचेचाळीस धावा. आणि या पंचेचाळीस धावा कंपल्सरी चेस करावे लागतील याचं देखील भान आपण ठेवायचं, या गोष्टीची नोंद ठेवायची आपल्याकडे. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग असा हा नियम. पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये ऐरोली कोलीवाडा ऐरोली हा संघ मात्र ट्रायंग्युलर फेरीमध्ये दाखल झालाय. कालच्या दिवसामध्ये गावदेवी सांडपाडा आणि आज एक संघ मात्र ट्रायंग्युलर फेरीमध्ये दाखल होईल. त्यानंतर मात्र आयोजकांचा निर्णय घेऊन कोणत्या पद्धतीने टीम फायनलसाठी क्वालिफाय करायची हे देखील ठरवलं जाईल. परंतु गोलंदाजी मार्कवरती धीरज भोईर सज्ज असेल. सातत्याने धारावी संघाच्या माध्यमातून या दोन सीझनमध्ये या दोन वर्षामध्ये कित्येक मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार या खेळाडूने मात्र जिंकलेत. खऱ्या अर्थाने भल्या भल्याची जे गाणं आहे ते गाण्याचं ब्रँडिंग देखील धीरज भोईर सातत्याने नवी मुंबई रायगड सारख्या क्षेत्रामध्ये करत असताना आपण पाहू शकाल. यावेळेस आउटसाइड द ऑप्स्टिक चेंडू पिचिंग झालाय, व्हाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत मात्र एक भर पडते, धावसंख्या सहा. 44 धावांची अजून ही गरज असेल विजयासाठी. 18 चेंडू आणि 44 धावा असं हे समीकरण. यावेळेस मात्र जर थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न आहे चेंडू खाली, पाहूया झेल होतोय की नाही. साधा सरळ सोपा झेल टिपला जातोय आणि फलंदाज क्रमांक दुसरा देखील बाद होऊन परततो. मंगेश इज बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी मात्र बॅटच्या मधोमध चेंडू येतोय. ग्यारव्या चेंडूला मात्र फेकून देतोय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ आउट ऑफ द पार्क. या इनिंग मधील हा पहिला ब्रँडेड षटकार आणि या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोचते 13. लॉस ऑफ टू विकेट्स. धीरज भोईर यावरती चढवलेला हा प्रतिहल्ला आपण पाहतोय. एक चौकार जरूर धीरज आणि फलंदाजी करीत असताना लगावला होता परंतु गोलंदाजीसाठी जसा आला योगेश भगत यांनी मात्र स्वागत केले या षटकाराने धीरज भोईरच. अजून या षटकातील दोन चार चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन चेंडू आतापर्यंत टाकलेत ज्यामध्ये एक विकेट मिळवला आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रतिहल्ला चढवताना योगेश भगत ग्यारव्याच्या माध्यमातून षटकार लगावला जातो. तिसरा चेंडू धीरज भोईर याचा. पुन्हा एकदा यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडीशी दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. एक स्टेप मात्र फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता या योगेश भगत ने, परंतु तो प्रयत्न काहीसा अपुरा ठरतोय. अक्रॉस द क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट असं देखील या क्रिकेटच्या दुनियेमध्ये सातत्याने म्हटलं जातं. यावेळेस मात्र आउटसाइड द लेग स्टिक चेंडू सोडून दिला, पंचांचा इशारा येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22 या ठिकाणी वापर होतोय आणि त्या नियमाअंतर्गत वाईड चेंडू देखील या ठिकाणी मात्र घोषित केला जातो. आणि या वाईड चेंडू बरोबर एक अवांतर धाव संघाच्या खात्यात ऍड होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 14. लॉस ऑफ टू विकेट्स. धीरज भोईर वन्स अगेन कम्स इन द लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ग्यारो याचा फसतोय. एक षटकार लागला त्यानंतर मात्र दोन चेंडूवरती कमबॅक केलं जातं. एक वाईट देखील फेकण्यात या ठिकाणी मात्र धन्यता प्राप्त झाली होती या गोलंदाजाला. परंतु त्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी, लाईन आणि लेंथचा जर विचार केला सुरेख स्पेल त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतो गोलंदाजीमध्ये. ज्या दिशेने गोलंदाजी व्हायला हवी, ज्या टप्प्यावरती गोलंदाजी व्हायला हवी, ती गोलंदाजी या ठिकाणी धीरज साकारतोय. पुन्हा एकदा फ्रंट फुटचा वापर केला होता, थोडस क्रीज मधून बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न अयशस्वी ठरतोय. डॉट बॉल वन्स अगेन या षटकातील शेवटचा एक चेंडू, धीरज वेळ टाकण्यासाठी सज्ज असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, धीरज होईर. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू. षटक संपतोय. षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या. दोन गडी बाद 14, ज्यामध्ये एका षटकाराचा समावेश आहे. जर तो षटकार वाचला असता तर मात्र कदाचित या सामन्यामध्ये संपूर्णतः पकड निर्माण झाली असती. परंतु येणारे चेंडू असतील 12 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे 18 सरासरी या ठिकाणी मात्र रिक्वायर रन रेटला आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॉलर ऑन अ बॉलिंग मार्क सिद्धार्थ नाईक. बॅटिंग स्ट्राईक इन कडे आपल्याला पाहायला मिळतो अजय भोईर आणि नॉन स्ट्राईक इन कडे योगेश भगत. अशी ही जोडी वाशी इच्छापूर्ती संघाची. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल आपण पाहू शकाल सिद्धार्थ नाईक मॅन फ्रॉम धारावे. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजीचा मारा करेल. धावसंख्या 2 गडी बाद 14. वन्स अगेन बॉलर कम्स इन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आखूड टप्प्यात चेंडू, चेंडूवर प्रहार केला विशाल भोईर आहे. चेंडू खाली झेल टिपला जातोय. फलंदाज अजय देखील बाद होऊन परततोय. अतिशय चांगल्या ठिकाणी मात्र धावगतीचा वापर होताना आपण पाहू शकाल. विशाल भोईर अशी भारी भक्कम शरीरयष्टी असताना देखील मात्र आपण पाहतोय धावगती अतिशय चांगल्या रीतीने पार पडताना आपण पाहतोय. लॉंग ऑन वरून मिडॉनपर्यंत पोहोचत असताना अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी मात्र टिपला जातोय. अजय भोईर यावेळेस मात्र जाईल तंबूच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय भरत. या भरतचा बराचसा वेळ वाट पाहिली होती, परंतु गोलंदाजी करत असताना प्रथमतः 13 धावा खर्च केल्या होत्या. फलंदाजीमध्ये देखील पाहावं लागेल कशा पद्धतीची कामगिरी राहील. पुन्हा एकदा यावेळेस मात्र डॉट बॉल फेकला जातोय. अतिशय चांगली कामगिरी धारावी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू उचललाय मिडल ऑफ द बॅटला, चेंडू लागतोय, चेंडूला फेकून दिलं जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ सी मारेशे बाहेर. हा योगेश भगत ग्यारोचा ब्रँडेड षटकार. आणि षटकाराबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. धावफलकावरती लागल्यात येणारे चेंडू असतील 9 चेंडू मध्ये 30 धावांची गरज.
यावेळेस आखूड टप्प्यात चेंडू चेंडूवर प्रहार केलाय, चेंडूला फेकून दिले, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ, सहा धावांसाठी षटकार, अजूनही सामन्यामध्ये पकड बनवली, आठ चेंडू आणि चोवीस धावा, आठ चेंडू आणि चोवीस धावा, या दोन चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तर मात्र या सामन्यामध्ये संपूर्णतः कमबॅक करण्याची संधी असेल या इच्छापूर्ती वाशी संघाला, आणि त्याचबरोबर योगेश भगतची विकेट ही अतिशय महत्वाची मानली जाईल, कारण की जोपर्यंत योगेश भगत मैदानावरती उभा राहील, ग्यारो मैदानावरती उभा राहील, तोपर्यंत मात्र धावसंख्येचा आलेख हा नक्कीच उंचावत जाईल, धावसंख्येचा पाठलाग चेसिंग जे आहे ते अतिशय सहजरित्या पार करण्याचं काम आणि ती ताकद या फलंदाजामध्ये देखील आहे। तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सिद्धेश सिद्धार्थ नाईक, राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज असेल ग्यारो साठी, पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध चेंडू येतो, यावेळेस मात्र प्रतीक भोईर आहे चेंडू खाली, मिस फील्ड, जेल सुटला, रन आउट ची संधी इथे मात्र चूक होते, परंतु अतिशय महत्वाचा विकेट या ठिकाणी मात्र सुटला जातोय, झेल सुटलाय, कोणाचा सुटलाय, योगेश भगत ग्यारोला संधी मिळाली आहे, या संधीचं सोनं हा ग्यारो मात्र नक्कीच ओळखेल, सचिन नाईकला माहिती आहे या झेलची किंमत काय असेल, अतिशय आक्रमक स्वरूप धारण केलेलं असताना एक संधी चालून आली होती, परंतु प्रतीक भोईरनं थोडस नाराज केले, शेवटचा एक चेंडू या षटकातील, धावसंख्या 28, यावेळेस मात्र थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, अतिशय चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू, कमबॅक झाले, 22 धावांची गरज असेल येणाऱ्या सहा चेंडू मध्ये, 22 धावा मैदानामध्ये पाणी प्रोव्हाइड करायचं प्लीज, शेवटचे सहा चेंडू आणि 22 धावांची गरज असेल धावफलकावरती, धावा लागल्यात 28, 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी समोर असेल, हा मात्र नवीन खेळाडू आहे या धारावे संघाच्या दरम्यान भावेश नाईक, यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट लेंथ वरती गोलंदाजी होते, धावचीची संधी आणि संधीचं सोनं, स्ट्राईक रोटेट झाली आहे,
तो स्ट्राइक मात्र जर रोटेट झाले, पाच चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला स्वप्नील पाटील. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती भावेश नाईक, एक अतिशय युवा खेळाडू, जबरदस्त परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून राहिला कित्येक स्पर्धामध्ये. हा वेळेस मात्र पायाचा वेग, परंतु बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांकडून इशारा दाखवला जातोय की हा यष्टन पासून बाहेर जाणारा चेंडू आहे. लेग बायचा इशारा येतो पंच निशांत यांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय. धाव संख्या 29, 21 धावांची गरज आहे अजूनही इथून पुढे विजयासाठी. म्हणजे तीन षटकार एक चौकार या चेंडूवरती या सामन्याचं संपूर्ण चित्र असेल. या सामन्याचा निर्णय या चेंडूवरती कळवला जाईल. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मात्र या सामन्यामध्ये अजूनही जिवंतपणा कायम राहील. परंतु या सामन्यामध्ये या चेंडूवर जर डॉट बॉल आला तर मात्र हा सामना धारावी संघ आपल्या बाजूने संपूर्णतः झुकवेल. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आहे, चेंडूवर प्रहार केलाय, चेंडू जाईल सरळ घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल, तीन चेंडू आणि 20 धावा, कंपल्सरी चेसिंग. तीन चेंडू आणि 20 धावांची गरज आहे विजयासाठी. पाहूया इच्छापूर्ती वाशी संघ अतिशय चांगली कामगिरी करतोय, परंतु तीन चेंडू आणि 20 धावांची गरज असताना कशा पद्धतीने समीकरण हे पुढे सरसावलं जाईल. धारावे संघ हा जवळजवळ सामना धारावे संघाच्या बाजूने झुकलाय, परंतु अजूनही या सामन्यामध्ये रंगत कायम आहे, चुरस कायम आहे. यावेळेस मात्र चेंडू टॅप केला हलक्या हाताने, खेळून दिले चेंडूला डीप लॉंग ऑफ मध्ये. सचिन नाईक असेल, एकच धाव मिळेल, एका धावाबरोबर संघाची धाव संख्या 31. दोन चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. पाहूया दोन चेंडू आणि 19 धावा. भावेश नाईक कम सिनर आयटम ओवर द विकेट टू गॅरो. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू, अंगावर येणारा चेंडू होता. डिफेन्स केला या चेंडूला, फक्त ढकलून दिले. या फॉलो थ्रू मध्ये गॅदर होतो हा चेंडू, कोणती धाव मिळणार नाहीये. जय गजानन कुक्षत संघ, आपण नाणेफेकीचा कौल जिंकला, आपला निर्णय कळवा. त्यावेळेस फुलटॉस चेंडू भिरकावून दिला सरळ डी झोन मध्ये. सामना संपतो, विजय होतोय गावदेवी धारावे संघ. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पराभूत संघाच. या स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्या स्पर्धेचा एक हिस्सा झाला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो व अतिशय सन्मानपूर्वक रित्या या स्पर्धेतून तुम्हाला मात्र निरोप दिला जाईल. थँक्यू व्हेरी मच टीम इच्छापूर्ती वाशीगाव. कुक्षत संघ अनुप पाटील, आपला निर्णय कळवा प्लीज. फिल्डिंग दिवा संघ आपल्या सज्ज राहायचा, आपले दोन फलंदाज बॅटिंग साठी सज्ज ठेवायचे. आपण पाहतोय चिंटू चषक 2018, आयोजक शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे गाव. एक अतिशय चांगली मॅच आपल्या समोर रंगत होती, त्या रंगतदार सामन्यामध्ये मात्र कमबॅक केलं धारावे संघाने, विजय मिळवला. या पुढील होणारा सामना आपल्या समोर असेल नवसाथी दिवा आणि जय गजानन कुक्षत. या दोन संघांच्या दरम्यान या पुढील ही मॅच आपल्या समोर असेल. या स्पर्धेला ज्या ज्या व्यक्तींचं अतिशय चांगलं मोलाचं योगदान लाभलं, अतिशय चांगलं सहकार्य लाभलं, त्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्यामध्ये आमचे शिरवणे गावचे उद्योजक सन्माननीय अभिषेकजी सुतार साहेब, विद्यमान नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, अनिल दादा भोईर साहेब यांचे देखील या सर्वांचंच मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर ही स्पर्धा ज्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जगभरामध्ये प्रसिद्ध करण्याचं काम कोणी केलं असेल तर इंडिया क्रिक डॉट इन ही संकल्पना, वैभव वेटा, सचिन मुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर
नवी मुंबई टेनिस क्रिकेट जो इंस्टाग्राम वरती पेज आहे त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण की त्यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेचा फॉलोअप ठेवण्याचं काम केलं जाते। कडनकडा माहिती त्या नवी मुंबई टेनिस क्रिकेटची आम्हाला पोहोचवण्यास मदत होते। जय गजानन कुक्ष संघ आपला टॉस झालाय, क्षेत्ररक्षण स्वीकारले, आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या। त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगले गुणलेखक माझ्यासोबत जोडले गेलेत। एकीकडे आपण